पाण्यात पोहण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पोहतात. पाण्यात पोहताना तरंगताना दमछाक ही होतेच, मात्र अशी मुलगी आहे जी न पोहता पाण्यावर काही मिनिट नाही, काही तास नाही, तर कितीही वेळ पाण्यावर कुठलीही हालचाल न करता तरंगते. कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या, त्यानंतर आम्हाला दुपारचा काही विरंगुळा नव्हता, म्हणून मी पप्पांना बोलले की मला पोहायला शिकायचंय. मग पप्पांनी आम्हाला पोहायला शिकवलं. मग मी 2-3 दिवसातच पोहायला शिकले. त्याच्यानंतर मी उलट पप्पा मला बोलले की तू उलट पोह. मग मी उलट पोहता पोहता मला हातपाय कमी हलवायची गरज लागली. मग पप्पा मला बोलले की तू हातपाय लय जास्त हलू नको, थोडंच हे कर. मग त्याच्यानंतर मी काय हातपायच नाही हलवले. आणि मग मला कळलं की मी पाण्यावर तरंगून राहू शकते. मी आत्तापर्यंत जास्तीत जास्त 1 तास पाण्यावर तरंगून राहिलेले आहे. मी याच्यापेक्षाही जास्त वेळ पाण्यावर तरंगून राहू शकते. आणि माझा मानस असा आहे की मला याच्यातच करिअर करायचे आणि मी याच्यातल्या सगळ्या कला शिकेल. आंबेगाव तालुक्यातील रांजणी या गावची वैष्णवी वाघ ही मुलगी पाण्यावर तरंगते. तिच्या या कलेने ती सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरते. तिची ही पाण्यावर तरंगण्याची कला वेगळी असून त्यातच करिअर करायचं असल्याचं वैष्णवीचं ध्येय आहे. आई वडील दोघंही शेतकरी. आपल्या मुलीची ही आगळी वेगळी कला पाहून त्यांनाही खूप कौतुक वाटतंय. कल्पना साधारणतः 2021 साली कोरोना चालू होता तेव्हा मुलांना शाळांना सुट्टी होती. त्या टायमाला मुलं घरीच होती, तर दुपारच्या टायमाला उन्हाच्या टायमाला मुलं मला म्हटली का पप्पा आम्हाला पोहायला शिकवा. मग आमच्या घराशेजारी जवळ विहीर आहे, मग त्या विहिरीमध्ये आम्ही त्यांना पोहायला शिकवलं. तर मुलगी 2-3 दिवसातच शिकली. नंतर तिला मी म्हटलं सुईचं असं पोहते तर एकदा पाण्यावर उलट तर पोहून दाखवू. तर ती उलट पोहायला लागल्यानंतर ते मला जाणवलं का तिला जास्त शरीराची हालचाल करावं लागत नाही. मग तिला म्हटलं तू न हातपाय हलवता थांबून दाखव बरं. तर ती न हातपाय हलवता पाण्यावर स्थिर राहिली. तर आतापर्यंत मी तिला 1-1.5 तासापर्यंत असं स्थिर पाण्यावर ठेवलेलं आहे. त्याच्यापेक्षाही पण ती राहू शकते. आणि आजकाल मुलींना कोण शिकवत नाही जास्त याच्यामध्ये स्विमिंगमध्ये. आमच्या मळ्यामध्ये आता माझी मुलगी अजून भावाच्या मुली या सगळ्या पोहण्यास शिकल्यात कोरोनामध्येच घरी असल्यामुळं. आणि मला असं वाटतं का तिला पोहण्याचं चांगलं स्किल आहे, तर तिचं करिअर त्याच्यामध्येच काहीतरी घडवावं असं मला माझी इच्छा आहे.